काय झालं? तुम्ही माझा जीवच घ्यायचा ठरवलाय तर तसं सांगा तरी साहेबा. असं का म्हणतेस? एकतर मला माघारी घेऊन आलात, हे माझ्या आईला सापडलं असत आज, पण म्या होती म्हणून नाही सापडलं. अहो कधी बी काय बी धमाक होईल असंच वाटून राहिलंय मला. आता तर मला झोप बी लागत नाहीये. हे बघा साहेबा, माझ्या आईला हे समजलं पण तिला काय झालं ना तर म्या बी नाही जगायची. प्लीज असं म्हणू नकोस. आणि मला कळतंय फार दिवस हे सगळं लपवणं कठीणच आहे. मग काहून हत्ताला पेटून उठलात साहेबा? मला आणि माझ्या आईला इथनं जाऊ द्या आणि मुरून माहित आहे ना लवकर माघारी घेऊन या तुम्ही. मी आज दुपारी तुला काहीतरी सांगितलंय गुंजा. ते इसरून जावा, आपल्या पिरमाचा इसरून जावा साहेबा. डोसक्यात नाही संदेह इचार काढून टाका. विसरून जाण्यासाठी नाही सांगितलंय मी. मग तसंच ठेवा तुमच्या काळजामध्ये, फक्त तांडावरती आणू नका. आधी या समजाला आता उशीर लावू नका, नाहीतर लई मोठं वादळ येईल बघा साहेब. गुंजा, तू बोलतेस तेही बरोबर आहे, पण आता कोणालाही कुठेही जायची गरज लागणार नाही. मी उद्याच मृण्मयीच्या घरी जाऊन तिला सगळं खरं सांगणार. त्यानंतर तू इथे कायम आणि हक्काने राहू शकशील. माझी बायको म्हणून माना.